नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे. वी स्कूलच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मला माहिती आहे की तुम्हा मुलांना प्राणी, पक्षी, झाडं यांच्या कथा आवडतात. म्हणूनच मी अंगणवनातील कथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. आज या पुस्तकातील चार कथा मी सादर करणार आहे. वाचून दाखवणार आहे पूर्विती पाडलेकर. तुम्हाला माहितीच आहे की प्राण्यांची कथा म्हणली की जंगल येणार, जंगल म्हणलं की जंगलाचा राजा सिंह येणार. हा, पण या पुस्तकातलं जंगल म्हणजेच अंगणवन, इथे मात्र राजेशाही नसून वनशाही आहे. काय बुवा ही वनशाही आणि अंगणवनात ती कशी काय सुरू झाली हे माहिती करून घेण्यासाठी आपण पहिली कथा ऐकूया. कथेचं नाव आहे वनशाही. वनशाही एक शहर होतं, फार लहान नाही, फार मोठं नाही. हे शहर वसलं होतं उंच टेकाडावर. त्याच्या पूर्व दिशेला लहान मोठी गावच गावं होती. शहराच्या पश्चिम दिशेला जमीन होती. जमिनीच्याही खूप खूप मागं लांब समुद्र होता. आपण घराच्या पाठीमागं बाग करावी तसं शहराच्या मागच्या भागातील जमिनीवर एक वन होतं. बाग म्हणावी इतकं लहान नाही, जंगल म्हणावं इतकं दाट व मोठं नाही. सगळेजण त्याला अंगणवन म्हणत, त्या शहरातल्या अंगणातलं वन. या वनात हर प्रकारची झाडं झुडपं होती. आंबा, फणस, चिंच, कोकम, आवळा, साग, ऐन, किंजळ, सातवीण, ताम्हाणी, खैर, पांगारा आणि इतर कितीतरी प्रकारची झाडं होती. करवंदीच्या जाळ्या होत्या, अननसाचे झुपके होते, रंगीबेरंगी फुलांची झुडपं होती. दूरवर समुद्राच्या जवळ नारळाची, पोपळीची, सुरूची उंच उंच झाडं होती. वनातून एक लहानशी नदी उड्या मारत मारत समुद्राला जाऊन मिळत होती. नदीला 12 महिने पाणी नसायचं. पावसाळ्यात तुडुंब भरून वाहायची, उन्हाळ्यात कोरडी व्हायची. कोरड्या पात्रात काही प्राणी डबरे खोदायचे, त्यात पाणी असायचं. वनात नदी जिथं प्रवेश करत होती तिथं शहरातल्या लोकांनी बांध घातला होता, तिथं तलाव झाला होता. पहिल्या कथेत आपण बघितलं की अंगणवनामध्ये वनशाही सुरू झाली. वनशाही म्हणजे जणू काही लोकशाहीच. आणि तुम्हाला माहिती आहे लोकशाही म्हणलं की निवडणुका आल्याच, मग काय वनशाही सुद्धा निवडणुका होणारच. अंगणवनात धामधुमीत निवडणुका पार पडल्या आणि अंगणवनातला वनाध्यक्ष निवडला गेला. काय कोण वनाध्यक्ष निवडला गेला विचारताय? मग त्याच्यासाठी आपण ही दुसरी कथाच ऐकूया. कथेचं नाव आहे अंगणवनातील निवडणुका. अंगणवनात निवडणुका. अंगणवनात जुनी राजेशाही संपली. टोबी माकड समितीच्या शिफारशींप्रमाणे वनशाही अवतरली. अंगणवनात वनसेवक व वनाध्यक्ष निवडण्यासाठी प्रथमच निवडणुका होणार होत्या. टोबी माकड, पोपट, कावळे, कोकीळ, चिमण्या, ससे, भेकर, गवे व इतर अनेक पशुपक्ष्यांना वनाध्यक्षांची निवड एकमतानं व्हावी असं वाटत होतं. पण राजेशाही गेली तरी लांडगे, कोल्हे यांचा लबाडपणा, दुष्टपणा, कावेबाजपणा नाहीसा झाला नव्हता. वनशाहीची स्थापना करण्यात पुढाकार घेणाऱ्या टोबी माकडाबद्दल फेको कोल्हा व जाली लांडगा यांना असूया वाटू लागली होती. टोबी माकडांचा प्रतिनिधी म्हणून अविरोध निवडून आलाच होता. टोबी वनाध्यक्ष बनू नये असं फेको व जालीला वाटत होतं. त्यांनी स्वभावाप्रमाणे एक एक डाव टाकायला सुरुवात केली. पशुपक्षी व वृक्षजातींनी आपापले प्रतिनिधी निवडणूक न घेताच समझोता करून एकमतानं निवडून दिले. वनसभेत आता या प्रतिनिधींमधून वनाध्यक्ष निवडण्याचं काम चालू होतं. फेको कोल्ह्याने कावेबाजपणे सुरुवात केली. हे पहा, मी न माझा मित्र जाली
राजेशाहीत सल्लागाराचं काम करत होतो. मी कोल्ह्यांचा व जाली लांडग्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलोच आहोत. आमचा अनुभव लक्षात घेता मला वनाध्यक्ष व जालीला उपवनाध्यक्ष पद द्यावं असा प्रस्ताव मी मांडत आहे. माझं या प्रस्तावाला अनुमोदन आहे, जाली लांडगा सत्तेच्या लालसेनं बोलला. असं होऊ शकणार नाही. मुळात वनशाहीच्या घटनेत उपवनाध्यक्षांचं पदच नाही आहे. तेव्हा असे चुकीचे पायंडे पाडू नये. तुम्हा दोघांपैकी नक्की कुणाला वनाध्यक्ष व्हायचं आहे ते जाहीर करावं, मग सर्वानुमते काय ते ठरवता येईल, टोबीनं वनशाहीचा तज्ज्ञ व माकडांचा प्रतिनिधी म्हणून सांगितलं. तुरुतुरु सशानं लगेच आक्षेप घेतला. राजेशाहीत सल्लागार असताना आम्हा शशांना फेकोनं खूप त्रास दिला आहे. मी फेकोला वनाध्यक्ष होण्यासाठी पाठिंबा देऊ शकत नाही. राजेशाहीत जालीनं आमच्यावर खूप सूड उगवलाय. आम्हाला जालीही वनाध्यक्ष म्हणून नको, भेकड भेकरांनाही धीटपणे सांगितलं. असं असेल तर आम्हाला कोणताच पशुपक्षी वनाध्यक्ष म्हणून मान्य नाही. फेको व जालीनं आव्हानच दिलं. नेमकी ही संधी साधून टोबी माकड म्हणालं, अशीच अट असेल तर झाडांचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या लंबे आंबे या आंब्याच्या झाडाला वनाध्यक्ष पद मिळाल्यास कुणाची हरकत आहे का? माझी मान्यता आहे, एक आवाज आला. माझीही हरकत नाही, दुसरा आवाज आला. अरे वा, हे तर छानच होईल, तिसरा आवाज आला. बहुतेक सगळ्यांचाच आंब्याच्या झाडाला मिळालेला पाठिंबा पाहून फेको व जालीचा नाईलाज झाला. आंब्याच्या झाडाविरुद्ध तक्रार करण्यासारखं काहीच नव्हतं. शिवाय पशुपक्षी यापैकी कुणालाच वनाध्यक्ष नको ही त्यांची मागणीही पुरी होत होती. त्यांनाही आंब्याला वनाध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा देण्याशिवाय पर्यायच उरला नाही. वनसभा लंबे आंब्याच्या झाडाखालीच भरली होती. लंबेला सर्व वनसेवकांचा आग्रह मोडता आला नाही. ते म्हणाल, वनाच्या इतिहासात एखाद्या झाडानं त्या वनाचा प्रमुख होणं ही घटना बहुधा पहिल्यांदाच घडत आहे. मी तुमचा विश्वास सार्थ करून दाखवेन. मला सर्वोच्च मान दिल्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो, असं म्हणत आंब्याचं झाड गदागदा हललं. मे महिना असल्यानं ते आंब्याच्या रसरशीत फळांनी लगडलं होतं. ते हलताच सर्व पशुपक्ष्यांना रसरशीत आंब्याची मेजवानीच मिळाली. अर्थात पूर्ण मांसाहारी प्राण्यांना त्याचा आस्वाद घेता आला नाही, पण त्याला कुणाचाच इलाज नव्हता. अशा प्रकारे अंगणवनातील वनशाहीमध्ये आंबा पहिला वनाध्यक्ष बनला.